गणेश विसर्जन के मद्देनजर मनपा कर्मचारियों ने महापौर और मनपा आयुक्त के आदेशानुसार तगड़ी व्यवस्था की है। साथ में यह अपील भी की है कि संभव हो तो गणेश जी का विसर्जन घर में ही करें। इसी के साथ 10 जोन के सहायक और विसर्जन कर्मचारियों के नंबर की सूची भी जारी की गई है। गणेश जी को घर में स्थापित किए 2 दिन हुए हैं, लेकिन अभी भी प्रशासन ने विसर्जन की व्यवस्था पर ध्यान देना शुरू कर दिया है। मनपा आयुक्त तुकाराम मुंडे ने अपील की कि संभव हो तो गणेश जी का विसर्जन घर में करें, या ना हो तो मनपा की कृत्रिम विसर्जन गाड़ी आपके दरवाजे पर आएगी। यह अभियान पिछले वर्ष भी मनपा द्वारा चलाया गया था। इसके साथ ही महापौर संदीप जोशी ने यह अपील की है कि कोरोना के माहौल में ज़्यादा भीड़ न करें और गणेश महोत्सव का आनंद सादगी और शांतिपूर्ण तरीके से मनाएं। इथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणपती विसर्जन होणार आहे आणि आपण जे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण तलावामध्ये कोणी विसर्जन करणार नाही या अनुषंगाने आपण बॅरिकेडिंग करतो आहे। बॅरिकेडिंगचं काम आपण पाहू शकता आता सुरू झालेलं आहे। दरवर्षीप्रमाणे इथे जवळपास 42 टँक्स असतात, म्हणजे 39 आमचे टँक्स याचे लोखंडी टँक्स असतात आणि 3 आमचे खड्डे तयार करून आम्ही ते टँक्स तयार करतो। यावर्षी माननीय महापौरांनी जे आवाहन केलेलं आहे जनतेला की बा यावेळेला जे टँकची जी संख्या आहे ती कमी करायची आपल्याला, कारण की कोरोना महामारीमुळे लोकांनी एकत्र येऊ नये किंवा गर्दी करू नये या अनुषंगाने त्यांनी त्यांच्याच घरी गणपती विसर्जन करावं, म्हणजे एखाद्या टँक्समध्ये किंवा एखाद्या बकेटमध्ये, असं माननीय महापौरांनी आवाहन केलेलं आहे ऑलरेडी। आणि त्या अनुषंगाने याही वर्षी आपण 50% कर्टेल केलेलं आहे टँक्समध्ये। जवळपास आता इथे 13 लोखंडी टँक्स असतात आणि 3 खड्ड्याचे टँक्स असतात, ही संख्या तेवढीच राहील इथे। पण बाकी एरियातले जे आम्ही जे टँक्स करत होतो तर ते आम्ही कमी करणार आहे यावर्षी 50% जवळपास कमी करणार। अभी बजेट डिसाइड होता है, बजेट अभी ओवर बजेट भी हो गया है, फिर भी हमें प्रावधान मिला है उसमें, उस अनुषंग से हम कार्रवाई कर रहे हैं। बैरिकेडिंग करते हैं हर तालाब में, आप देखेंगे हर एरिया में हर तालाब में हम बैरिकेडिंग करते हैं। माननीय महापौर, तत्कालीन माननीय महापौर सोले साहब के उन्होंने जो आह्वान किया था वो अभी भी इम्प्लीमेंट हो रहा है। लोग अभी काफ़ी ज़्यादा अवेयर हो गया है, लोगों को भी समझता है कि भाई तालाब में मूर्ति विसर्जित नहीं करना चाहिए, लोगों को भी समझता है और रिस्पॉन्स देते हैं लोग। लोकांना हेच आवाहन करणार की यावर्षी कोरोना महामारी असल्यामुळे लोकांनी घराच्या बाहेर निघू नये, एकत्र येऊ नये आणि घरीच गणपतींचं विसर्जन, श्रींचं विसर्जन त्यांच्या घरीच त्यांच्या टँक्समध्ये त्यांच्या बकेटमध्ये करावं, हेच लोकांना आवाहन करणे। शहरात मी सांगू शकत नाही, या झोनमध्ये मी सांगितलं, पूर्वी सांगितलं आहे की 42 टँक्स असतात, यावेळेला अर्धे टँक्स आम्ही कर्टेल केलेले आहेत। आत्ताच माननीय अपर आयुक्त येऊन गेले आहे आणि त्यांनी पण निर्देश दिलेले आम्हाला एक मोबाईल टँक तयार करायला सांगितले आहे। उद्या 1.5 दिवसाचा गणपती आणि नंतर 5 दिवसाचा गणपती, या अनुषंगाने आम्ही मोबाईल टँक्स आता तयार करतो आहे। उद्याला पूर्ण नेहरूनगर झोनमध्ये ती फिरेल, एक नंबर त्यांना देण्यात येईल, म्हणजे आम्ही पब्लिश करणार आहेत माननीय अपर आयुक्त साहेब, त्या नंबरवर लोकांनी कॉल करायचा आहे आणि मग जिथे ज्याला गरज आहे तिथे आमची मोबाईल टँक जाईल आणि तिथलं श्रीचं विसर्जन त्यांना करता येईल।